यवतमाळच्या उमरसरामधल्या काही महिलांनी बचत गट स्थापन केला आणि या बचत गटाकरता ॲक्सिस मायक्रो फायनान्स नावाच्या कंपनीकडनं कर्ज घेतलं. मात्र या बचत गटातली एक महिला या कर्जाच्या चक्रात अडकून गेली. दरम्यान मायक्रो फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापक आणि वसुली अधिकाऱ्यानं या महिलेकडे थेट शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला. या प्रकारानंतर सर्वच बेकायदेशीर कंपन्यांवर कडक कारवाईचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत. या बचत गटामधल्या एका महिलेनं कर्ज उचललं, मात्र आजारपणामुळे महिलेच्या कर्जाचे हप्ते थकले. अखेर अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून या पीडित महिलेनं वडगाव रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा नोंदवलेला आहे. त्याकडे पैसे उपलब्ध नसल्यामुळे मी त्यांचे पैसे भरू शकली नाही. त्याच्यानंतर परत मला त्यांचा फोन आला की जर समजा तुम्ही पैसे भरण्याची तुमची जर ताकद नसल तर तुमची आमची जी मागणी आहे ती तुम्ही पूर्ण करा. तर मी त्यांना विचारलं की तुमची मागणी काय आहे. तर त्यांनी मला म्हटले की तुम्ही माझ्या घरी या. मी त्यांच्या घरी जाण्यात असमर्थ राहिले सर. मी त्यांच्याकडे काही गेली नाही. एक महिला आहे, तिने सुद्धा कर्ज घेतलं होतं आणि याच्यामध्ये जे अधिकारी आहे महेश मोहतरकर आरोपी आणि वसीम सर वसुली अधिकारी यांनी तिला या कर्जाची परतफेड कशा रूपाने करायची तर तिच्या शरीर सुखाची मागणी केलेली आहे तिला आणि त्याच्यानुसार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे आणि यातील आरोपीचा शोध चालू आहे. आपण चांगल्याही कंपन्या उद्योग बंद करून टाकल्या तुमच्या ग्रामीण भागात पैसा देणाराच कोणी राहणार नाही आणि म्हणून याच्यामध्ये चांगलं कोण आणि वाईट कोण आहे या दोन्ही गोष्टी आपण बघितल्या पाहिजे. जे वाईट आहे, जे चुकीचे आहे, जे महिलांची प्रताडणा करतात, जे त्या ठिकाणी येऊन सामानाची फेक करतात, अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.